अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील जामनेरपुरा भागातील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या नुराणी मस्जिद व चिंतामणी हनुमान मंदिर या ठिकाणी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। या इफ्तार पार्टीत जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे, भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, काँग्रेस तालुका अध्यक्ष शंकर राजपूत, नगरसेवक बाबूराव हिवराळे, गणेश पोळ, सुभाष पवार, समाजसेवक प्रभाकर महाजन, डॉक्टर इम्तियाज खान, अनवर पहलवान, हिम्मत राजपूत, प्रल्हाद बोरसे, नईम पहलवान, प्रल्हाद धनगर, सचिन बोरसे, शकीलभाई, जलीलभाई, वसीमभाई तसेच हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते। जामनेर असं एक मॉडेल असेल की तिथे हिंदू मुस्लिम कायम गोड्यागोविंदाने राहतात। आमच्या येणाऱ्या 3 तारखेला म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे, आपला हिंदूंचाही अक्षय तृतीया आहे आणि मुस्लिमान बांधवांची ईद आहे। गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा या जामनेर शहराला लाभलेली आहे की इथे सर्व हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या गोड्यागोविंदाने एकत्रच राहतात। त्यांचा सण हा आपला सण वाटतो आणि आपला सण हा त्यांचा वाटतो असं चित्र फार क्वचितच आपल्याला पाहायला मिळतं। त्याचाच एक भाग म्हणून आजच्या आपल्या या पुऱ्या भागातील कार्यकर्त्यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे, त्यात आपण सगळे आलात, त्याबद्दल आपलं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो, आभार मानतो। आणि येणाऱ्या ईदीचं सगळ्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो आणि अक्षय तृतीयाचे देखील सगळ्या हिंदू बांधवांना शुभेच्छा देतो। इफ्तार पार्टीचा सर्व हिंदू बांधव, सर्व समाज बांधव याच्यामध्ये सहभागी आहे, कारण आमचा जामनेरपुरा भाग असा आहे की सर्वसामान्य जनता इथे राहते, सर्व रोज कमवणारे रोज खाणारे लोक असतात। हिंदू आणि मुसलमान असं कधीच भासलं नाही की आम्ही हिंदू आहे आम्ही मुसलमान आहे, आधी कधी एकमेकांच्या सुखदुःखात केव्हाही धावून जातात। सर्व समधर्म समभाव असा आमचा पुरा भाग आहे, इथे आजपर्यंत कधीच जाती भेद कधी केला गेला नाही। काही किरकोळ काळकोळ कारण जर सोडले तर केव्हाही एकमेकाच्या सुखात दुःखात हजर असतो, मौत असेल, लग्न असेल, याय असेल, आणि प्रत्येक वेळेला कोणाचं काही संकट असलं, घरातलंही संकट असलं, त्यासाठी धावून जातात। तेवढ्याकरता इफ्तार पार्टी ठेवली। आमच्या जामनेरपुऱ्यावर जे सगळे आपले नगरसेवक, सर्व पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आलेत, त्यांचं मी सध्या माझ्या जामनेरपुऱ्याच्या वतीने आभार मानतो। खानिका असे ना, सगळ्यांनी हजेरी लावली, सगळ्यांनी वेळात वेळ काढून जर आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद व आभारी आहे। ये हिंदू मुस्लिम एकता का एक मिसाल है। इसी तरह हमारे जो है पूरे पर के नगर सेवक, इनका हमेशा इसमें ऐसे प्रोग्राम में सपोर्ट रहता है, और बाबूराव भाऊ का, और अल्हम्दुलिल्लाह सभी भाई यहाँ जमा हुए हैं। मैं एक शेर अर्ज कर देता हूँ कि आपको मुझको मिलकर हमेशा ऐसी कोशिश करना है कि हिंदू मुस्लिम में जो तेड़ आ जाती है वो कभी ना आए, हम सब एक दूसरे के सुख दुख के साथी बन जाए। तो एक छोटा सा शेर अर्ज करता हूँ, आओ मिलकर ऐसा मजबूत बनाए अपने हिंदुस्तान को, आओ मिलकर ऐसा मजबूत बनाए अपने हिंदुस्तान को, चोट लगे हिंदू को दर्द हो मुसलमान को। हमें ऐसी एकता होनी चाहिए, हमें ऐसी एक दिली होनी चाहिए कि हमारा किसी भी भाई को दर्द हुआ हमको उसका एहसास होना चाहिए। जात पात धर्म ये अपनी जगह, हम सब भाई भाई है, और जिस देश में जन्म मिला है ये देश हमारे लिए बहुत ऊंचा देश है। देश के लिए शेर अर्ज कर देता हूँ कि ये देश हमारी शान है, ये देश हमारी शान है, ये देश हमारी पहचान है। जिस धरती पे हमें जन्म मिला भाइयों, उस धरती का नाम हिंदुस्तान है। अल्लाह ने हमें हिंदुस्तान में पैदा किया, मिलजुल के सब रहते हैं। अल्लाह से दुआ है, रमजान का महीना चल रहा है, अल्लाह हमारे पूरे भारत में इसी तरह शांति अमन का जो है माहौल बनाए और सबके दिलों के मिलने का अल्लाह फैसला फरमाए। ये कह के मैं अपनी बात खत्म करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका, आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।